पाते वैला तिरड्या पुल्ला श्रीराया मची गव जाते घराला तर गौरीसाठी नैवेद्य पण दाखवलेला आहे भाकरी आणि शेगलाची भाजी आमच्याकडनं जितकी होईल तेवढी आपली सेवा कर का चुकला असा तर माफ कर नमस्कार मित्रांनो, मी अमोल आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये। मित्रांनो, आज आहे गणपतीचा 5वा दिवस आणि याआधी आपण गौरीचं आवाहन बघितलं, गौरीचं पूजन बघितलं आणि आज आहे गौरीचं विसर्जन। तर आज 5वा दिवस आहे, गणपतींचं पण विसर्जन आहे काही, तर ते पण आपण बघणार आहोत आणि गौरीचं पण विसर्जन बघणार आहोत। तर चला फटाफट व्हिडिओला सुरुवात करूया। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा। तर इकडे आहेत आमचे गणपती बाप्पा आणि इकडे आहे गौरी, ही बघा, आणि इकडे आहेत वौशे। तर आई काय करते बघूया, तयारी। आता काय असणार आहे? भाजी, भाकरी, शेगलाची भाजी, भाकरी आणि भाकरी नैवेद्य ना। तर आता भाजी चिरायला घेते, शेवग्याची भाजी आणि भाकरी असणार आहे, विहिरीवरती वाटणार ना तिकडे। तर ही भेट गौरीची भेट म्हणून ना, भाजी भाकरी। अच्छा, प्रसाद गौरीची भेट, भेट म्हणजे भेट भाजी भाकरी किती का भेट। अच्छा, दिवस मायरा गेली आहे, मायरासाठी आली ना, मायरी गेली आहे दिवस, आता चलली ही भाजी भाकरी ती का भेट। तर या भाजीची चव ना आज काही वेगळीच लागते, भाजी आणि भाकरीचा प्रसाद कशी केली बरी लागते नाही ना। इतर दिवशी आम्ही खात नाही एवढी, पण आजच्या दिवशी हिची चव खूप भारी लागते। खालती गेल्यावरती तुम्हाला समजेल, प्रत्येक जण मागण मागण खाते आणि प्रत्येकाजवळ हा प्रसाद असणार आहे सगळ्यांकडे। तीन तर गौरीसाठी नैवेद्य पण दाखवलेला आहे, भाकरी आणि शेगलाची भाजी म्हणजे शेवग्याची भाजी। तर आता थोड्याच वेळात विसर्जनासाठी गौरी विहिरीवर घेऊन जाणार आहोत। अगरबत्ती घेऊ, चला गौरी मातेला घेऊन आता आपण विहिरीवरती जाणार आहोत। तर विहिरीवरती पोहोचलोय आणि इकडे आता एक गौरी आलेली आहे रावतांची आणि एक यायची बाकी आहे बायतांची। पाते वैला तिरड्या पुल्ला श्रीराया मची गव जाते घराला तिला भेट देव भाजी भाकरीची, तिला भेट देव भाजी भाकरीची। तर इकडे सगळं महिला मंडळ आहे आणि गर्दी जरा कमी आहे, कारण सगळेजण गणपती विसर्जनाची पण तयारी करतायत। सासरी जाऊन गवर लागते दीड दिवसाची रग गवर मागते, दीड दिवसाची रग गवर मागते। चला बायतांची गौरी पण आलेली आहे आणि आता गौरींचं विसर्जन होईल। तर इथे ना आता खंत आहेत, गौरी आवाहनाच्या वेळी आपण जी झाडं नेली होती 5 प्रकारची जिला डांब बोलतात, तर ती झाडं आता इथे लावणार आहेत आणि त्यानंतर विसर्जन होईल।
दे, अखंड राहू दे, आमच्याकडनं जितकी होईल तेवढी आपली सेवा कर, काय चुकलं असेल तर माफ कर, तोरा तोरांचा सगळ्यांचा सन्मान आणि सगळ्यांचं आरोग्य अगदी चांगलं ठेव. तर इथे आता गौरीचं विसर्जन होतंय, दागिने वगैरे आहेत ते काढले जातील आणि त्यानंतर प्रसाद म्हणजे शेगलाची भाजी आणि भाकरी. तर इकडे आता प्रसादाची तयारी सुरू आहे, भाकरी आणि शेगलाची भाजी. तर गौरींचं विसर्जन झालंय आणि आता प्रसाद. आता प्रसाद भाजी आणि भाकरी. चला प्रसाद घेऊया, भाजी आणि भाकरी. वा, तर सगळेजण आता एकमेकांना प्रसाद वाटतील. जास्त गर्दी नाही आहे कारण गणपतींचं पण विसर्जन आहे, तिकडे पण आपल्याला जायचंय. तर इथलं आता विसर्जन झालंय आणि हे प्रसाद वाटतील आणि आता आपण चाललोय पुढे, आपल्याला गणपती विसर्जनासाठी जायचंय. तर आता गणपतीची आरती सुरू झाली आहे, आरती करून नंतर विसर्जनासाठी गणपती बाहेर काढतील. चलो गणपती मधलं कोकणातील वातावरण बघा कसलं भारी आहे, हिरवगार सगळीकडे. चला नदीवरती पोहोचलोय आणि बाकीचे सगळे आधीच पोहोचले आहेत. तर तिन्ही गणपती बाप्पा आता नदीवरती पोहोचले आहेत. गणपती बाप्पा मूर्ती या वर्षी सगळा पायाखाली घाल. प्रत्येक वर्ष असोच ये आणि आनंदान तुझी सेवा चाकरी करून घे. परदेशात असलेल्या सगळ्यांचा सुकाम ठेव रे महाराज. गणपती बाप्पा. चला गणपती बाप्पा आता विसर्जनासाठी बाहेर काढतोय. चलो एक एक गणपती बाप्पा आता निघते. तर पाऊस जास्त पडल्यामुळे ना पाणी वाढलंय आणि वाट पण बुळबुळीत झाली आहे.
तर 5 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन झालंय आणि आमचे जे बाप्पा आहेत ते 11 दिवस आहेत. तर आता वरती चाललोय, वरती जाऊन आपल्याला प्रसाद मिळणार आहे. तर इथे आता प्रसाद बनवायला सुरुवात केली आहे. मोदक आहेत, सफरचंद आहेत, बऱ्याच प्रकारची फळं आहेत आणि नारळ पण आहे. तर नील आलाय सफरचंद घेऊन, मस्त काम दिलंय त्याला. तर वेद मोदक आणतोय. कसलो आंबा मोदक? तर हा च्युईंगम वाला मोदक नाहीये, ओरिजिनल आहे आंबा मोदक. चला आता शिरवणी आलेली आहेत. तर मित्रांनो, आज आपण बघितलं गौरीचं विसर्जन आणि 5 दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन आणि बाकीचे आमचे जे बाप्पा आहेत त्यांचं विसर्जन 11व्या दिवशी होणार आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स मध्ये सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजचा व्हिडिओ इथे थांबूया आणि भेटूया लवकरच एका नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.